सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्नेह निमंत्रित. बंदेश जाधव आपणही मंचावरती उपस्थित असावं. मधुकरजी भोईर आपणासही मी विनंती करते आपण मंचावरती यावं. सन्माननीय शक्तिवानजी भोईर साहेब आणि सन्माननीय उपमहापौर महोदय आपल्याला सुद्धा या ठिकाणी स्नेह आम्ही निमंत्रित करतो. सन्माननीय प्रियाताई शर्मा आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवर निमंत्रित आहात. सन्माननीय अमितजी गायकवाड साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित आम्ही करतो. सन्माननीय रमेशजी साळवे साहेबांना या ठिकाणी आम्ही स्नेहपूर्वक निमंत्रित करतोय. रमेशजी साळवे साहेब रमेश पाटील जी अटाळीहून रमेश पाटील आपणासही विनंती आहे आपण मंचावरती यावं. देवानंद पाटील आपणासही विनंती आहे आपण मंचावरती यावं. विनोदजी पाटील आपणासही विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित असावं. त्याचबरोबर नवनाथजी पाटील आपणासही विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित असावं. सन्माननीय पद्मकरजी अधिकारी साहेबांना सुद्धा या ठिकाणी मी निमंत्रित करतो. मी सगळ्यात आधी देवानंददा भोईर या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मी विनंती करते. सन्माननीय देवानंददा भोईर आपण आपले शुभ हस्ते स्वागत करूया. खास पंढरपूरहून आलेले कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष माननीय श्री अरुण भाऊ कोळी आपण यांना सन्मानित करायचं आहे. मी देवानंददा भोईर यांना विनंती करीन. हे एक कलाकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत आणि खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रात देखील काम करत असताना सामाजिक क्षेत्र देखील तितक्याच उत्तम पद्धतीने हाताळत असताना माननीय श्री अरुण भाऊ कोळी खास पंढरपूरहून या संपूर्ण आजच्या कोळी महोत्सवाला उपस्थित आहेत. आजचा हा चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवशी अतिशय सुंदर वातावरण आणि या वातावरणामध्ये हा सुंदर सोहळा म्हणजेच स्वागत सोहळा स्वागत होत आहे. या मंचावरती माननीय श्री अरुण भाऊ कोळी खास पंढरपूरहून आलेले हे व्यक्तिमत्व मनःपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतरचे पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय पंढरपूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक धनंजयजी कोताळकर साहेबांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतो आणि आहेतच ते निमंत्रित. या ठिकाणी स्टेजवरती त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी गणेशजी ढोणे साहेब यांच्या हस्ते होईल. जळगावरून मुकेशजी सोनावणे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. मुकेशजी सोनावणे मी विनंती करते आपण मंचावरती यावं. पंढरपूरचे नगरसेवक सन्माननीय श्री धनंजय कोताळकर यांचं इथे स्वागत होत आहे. स्वागताध्यक्ष गणेशजी ढोणे, या महोत्सवाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर आणि देवानंददा भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत संपन्न होते. त्यानंतर स्वागत करूया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दुर्योधन पाटील विद्यमान नगरसेवक सन्माननीय दुर्योधनजी पाटील साहेब आपला सन्मान आम्ही इथे करतोय. मी विनंती करते गणेशजी ढोणे त्याचबरोबर भोईर साहेब आणि देवानंददा भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सुपूर्द करावा. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सभापती माननीय श्री मनोजजी चौधरी साहेब आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी थोडं पुढे यायचंय. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय गणेश ढोणे देवानंददा भोईर आणि ज्ञानेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण स्वीकारत आहात. त्यानंतरच्या सत्कारमूर्ती असणार आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय उपमहापौर सन्माननीय उपेक्षाताई भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे यजमान अर्थातच शक्तिवानजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा संयुक्तिकरित्या या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय उपेक्षाताई भोईर यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर मी मंचावरती आमंत्रित करते फूड इन्स्पेक्टर श्री सुधीर पडवळ आणि फूड निरीक्षक अमोल गडकर दोन्हीही मान्यवरांनी कृपया स्टेजवरती या ठिकाणी यायचं आहे.
त्यानंतर पुढचा सन्मान अर्थात बडोदा या ठिकाणावरून उपस्थित झालेले किरणजी रोजासरा यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. गणेशजी डोणे साहेब त्यांचा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी, संपूर्ण ग्रुप इथे संजय भाई आपण यावं, संजय भाई पटेल, नितीनजी रोजासरा राजकोटहून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण निमंत्रित करूया आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतो आहे. काशीनाथ जी पाटील आपण असंही विनंती आपण मंचावरती यावं. संतोषजी सोनवणे साहेब जळगाव कोळी महासंघाचे सचिव महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी मी सस्नेहपूर्वक निमंत्रित करतो. या सन्मानानंतर गुरुजन वर्ग इथे उपस्थित आहे. मी माननीय गुरुजी विनायक शिदोरे अटाळीहून आलेले आणि त्यांचे सगळे सहकारी वर्ग त्यांना विनंती करते आपण समोर यावं. आम्ही आपला प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करू इच्छितो. या सत्कारामध्ये शिदोरे साहेबांच्या बरोबर, शिदोरे गुरुजींच्या बरोबर गोविंद भगत गुरुजी, उल्हास मुरकुटे गुरुजी आणि रोडे गुरुजी या गुरुजन वर्गाचा समावेश आहे. मी विनंती करते गणेशजी ढोणे, देवानंददा भोईर आणि ज्ञानेश्वर भोईर आपणास विनंती आहे आपण या गुरुजन वर्गाचा यथोचित मानसन्मान करूया. पुढचे सन्मानमूर्ती आहेत दगडूजी मडवी साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान आहे. दगडूजी मडवी साहेबांचा या ठिकाणी सन्माननीय महोत्सवाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्या संयुक्तरित्या त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्यानंतरचे सन्मानमूर्ती असणार आहेत पंढरपूरहून या ठिकाणी पोहोचलेले सन्माननीय पैलवान पोपटजी परचुंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. खास पंढरपूरहून आम्हा सगळ्यांना भेटायला शुभेच्छा द्यायला उपस्थित श्री पोपट परचुंदे यांचा देखील आपण इथे सन्मान करतो आहोत. त्या सत्कारानंतर अर्थातच पंढरपूरहून या ठिकाणी समाजसेवक सन्माननीय रामभाऊजी अस्तेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान. तसंच पंढरपूरहून त्या ठिकाणी आलेले प्रसाद भैया कोळी पहिलवान यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान. सन्मान आहे प्रसाद भाई कोळी यांचा या ठिकाणी सन्मान. यानंतर सन्माननीय भाजपा महिला सरचिटणीस प्रियाताई शर्मा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. भाजपा महिला सरचिटणीस प्रियाताई शर्मा. सन्माननीय प्रियाताई शर्मा यांचा या ठिकाणी सन्मान. त्यानंतर कोळी महासंघाचे सन्माननीय अविनाशजी भोईर साहेबांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान आहे. सन्माननीय अविनाशजी भोईर साहेबांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. सन्माननीय महाराष्ट्र शासनाच्या एक्साईज या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी पदावर काम करणारे सन्माननीय नांगरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आहे. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय नांगरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान. नांगरे साहेबांच्या सन्मानानंतर सुप्रसिद्ध निवेदक आणि प्राईड ऑफ कल्याण असा पुरस्कार प्राप्त प्रणव भांबुरे पत्रकार आपला देखील सन्मान आम्ही करू इच्छितो. सन्माननीय प्रणवजी आपण आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे. सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार सन्माननीय प्रणवजी भांबुरे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होता. यानंतर सन्माननीय मधुकरजी भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय मधुकरजी भोईर साहेब सर्वच समाज क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सुरू आहे. सन्माननीय रमेशजी साळवी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. रमेशजी साळवी साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा.
रमेशजी साळवी साहेबांच्या नंतर सन्माननीय रमेशजी पाटील साहेब हे या सत्कार मूर्ती असणार आहे. रमेश पाटील साहेबांनी पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारण्याची मी विनंती करते. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब. सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्यानंतर पुढच्या सन्मानासाठी मी विनंती करते अमित गायकवाड. अमित गायकवाड जी आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. यानंतर दादांच्या या संपूर्ण कार्याला शुभेच्छा देण्यासाठी जळगावचा एक अत्यंत लाडका समाजसेवक व्यक्तिमत्व असलेले आणि जळगावहून या कोळी महोत्सवाला आवर्जून नियमित भेट देणारे सन्माननीय कोळी महासंघाचे जळगावचे अध्यक्ष मुकेश भाऊ सोनवणे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान दादा आणि दोन्ही आपल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होईल. सन्माननीय मुकेश भाऊ सोनवणे दादांचे अत्यंत जवळचे लाडके स्नेहींपैकी एक स्नेही मुकेश भाऊ सोनवणे. सलग 4 दिवसात अशी गळाभेट मी बघितली नव्हती अगदी, पण खास भेट आता या मंचावरती झाली आणि या भेटीतूनच प्रतीत होतं की दादांचं व्यक्तिमत्व जळगावपर्यंत पोहोचलेलं आहे आणि नुसतं जळगाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर दादा कोळी महासंघाच्या कामानिमित्त फिरत असतात. जळगावहून या ठिकाणावरून उपस्थित असलेले कोळी महासंघाचे सचिव संतोषजी सोनवणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. संतोषजी सोनवणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान. त्यानंतर आपण फूड इन्स्पेक्टर सुधीर पडवळ यांचा सन्मान करणार आहोत. सुधीरजी पडवळ आपण सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते. फूड इन्स्पेक्टर सुधीर पडवळ. त्यानंतर फूड निरीक्षक अमोल गडकर आपण देखील आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते. अमोल गडकर फूड इन्स्पेक्टर अमोल गडकर आपण सन्मान स्वीकारण्यासाठी हजर असावं अशी विनंती आहे. सन्माननीय नवनाथजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आहे आयोजकांच्या वतीनं. नवनाथजी पाटील साहेब यांच्या सत्कारानंतर बंदेश जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. आत्ता सन्मान होतोय अमोल गडकर यांचा, फूड निरीक्षक अमोल गडकर. सन्माननीय नवनाथजी पाटील साहेबांचा या ठिकाणी. नवनाथजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान. त्यानंतर बंदेश जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. सन्माननीय देवानंद दादाजी पाटील नवनाथजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान सुरू आहे. पद्माकरजी अधिकारी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पद्माकरजी अधिकारी आपण सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते. त्यानंतर सन्माननीय विनोदजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. पद्माकरजी अधिकारी, त्यानंतर विनोदजी पाटील, त्यानंतर नवनाथ अधिकारी आपलाही सन्मान इथे आम्ही करू इच्छितो. मी विनंती करते आपण मंचावरतीच उपस्थित असावं. अजून एक मोठा सन्मान आपण इथे करतोय. अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे. आज टीव्ही स्टार आणि अनेक चित्रपटातून काम करणारे 2 दिग्गज कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. पण तत्पूर्वी पंढरपूरहून आलेले खास आपले मोठे पाहुणे सन्माननीय अरुण भाऊ कोळी, मी त्यांच्या हातात माईक देते आता, कारण त्यांना 2 शब्द व्यक्तही व्हायचे आणि या आयोजकांचा सन्मान देखील त्यांना करायचा आहे. संपूर्ण पंढरपूरची त्यांची जी टीम आहे
त्या टीमच्या वतीने देवानंददा भोईर आणि त्यांची टीम यांचा सन्मान ते करणार आहेत आणि दोन शब्द व्यक्त देखील ते आपले इथे करणार आहेत, आपलं मनोगत इथे व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, महर्षी वाल्मिकी, या तोर पुरुषांना नतमस्तक होऊन आई एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होतो आणि आजच्या या 12 वर्षापासून कोळी भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सव नाव या महोत्सवला प्रथमतः मी शुभेच्छा देतो आणि हा महोत्सव अतिशय सुंदर आणि भव्य आणि दिव्य अशा प्रमाणात ज्या आमच्या देवानंद दादा भोईर यांनी जी संकल्पना राबवली आणि सत्यात उतरून दाखवली त्याबद्दल पंढरपूरच्या कोळी समाजाच्या वतीनं आणि मी एक राज्य उपाध्यक्ष कोळी महासंघाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की दादा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये असा 12 वर्षाचा एक तप आपण केला परंतु असे 100 तप असे व्हावेत असे पांडुरंग चरणी आणि आई एक विक्रय चरणी प्रार्थना करून मी आपणाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी सर्व कोळी समाज आगरी कोळी समाज सर्व समाजाचे सर्व नेते मंडळी आणि सर्व मित्र कंपनी पत्रकार बंधू आणि आमचे काय या कार्यक्रमासाठी अति दक्ष असणारे आमचे या कल्याण नगरीचे पोलीस खातं यांनाही आमच्या वतीनं खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि आजच्या पंढरपूरच्या वतीनं पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे जे 5 प्रमुख व्यक्ती आहेत त्यांचा सत्कार आम्ही आमच्या कोळी महासंघाच्या वतीनं आणि पंढरपूरच्या पंढरीच्या कोळी समाजाच्या वतीनं मी त्यांचा आज इथं सत्कार करणार आहे आणि त्या सत्कार देवानंद दादाने आणि त्यांच्या सहकार्याने तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः श्री देवानंद दादा भोईर आपला सत्कार पंढरपूरच्या वतीनं मी करत आहे. गणेशजी ढोणे साहेब आपण स्टेजवर याव. ज्ञानेश्वर भोईर साहेब, राजेंद्र पंचाळ साहेब, सूर्यकांत ठाणकर आपण सर्व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपण जो परिश्रम घेतलं आपण सर्वजण स्टेजवर यावं. आम्ही आपला सत्कार करणार आहोत. आपण एक पांडुरंगाचा प्रसाद म्हणून आमचा तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी स्टेजवर उपस्थित राहो. पंढरपूरच्या पाहुणे मंडळींच्या शुभ हस्ते भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सव या महोत्सवाचे सगळे पदाधिकारी आणि कर्ता धरता यांचा सन्मान होतोय. खास हा दादांचा सन्मान खूप छान. विठू माऊलीचा आशीर्वाद आणि अरे बापरे किती मोठा मान आहे, किती मोठा मान आहे. दादा थोडं छान समोर मस्त. उत्तम कार्याची ही पोच पावती आहे. मन आनंदून गेलंय, मन भरून आलंय आणि असा हा मानसन्मान मला वाटतं दादांच्या कुटुंबातील व्यक्तिमत्व देखील आता इथे उपस्थित होत आहेत
त्यांनी थोडंसं लवकर यायला हवंय अशी मनातली इच्छा आहे. दादांना शुभेच्छा प्रदान करत असताना मी म्हटलं तसं की तुळशी तुळशीचं रोपटं किंवा तुळशीचं जे काही छानसं झाड आहे ते 24 तास ऑक्सिजन देत असतं आणि हा ऑक्सिजन दादांना त्यांच्या संपूर्ण पुढच्या कारकिर्दीसाठी इथे मिळालेला आहे. अशा पद्धतीचा हा छान सत्कार, अतिशय उत्तम सत्कार, सन्मान, स्वागत जे खूपच अपेक्षित आहे आणि अशा ह्या खूप छानशा स्वागतासाठी पंढरपुरांचे पंढरपुरातून आलेल्या सगळ्या पंढरपूर करांचे मनपूर्वक आभार आम्ही खरं तर व्यक्त करतो. सत्कारासाठी अशी ताई नावं निवडलेली आहेत की ह्या महोत्सव जो आहे तो यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे बरोबर त्यांनी अचूकपणे निवडलेले आहेत. त्यापैकी पुढचे सन्मान मूर्ती आहेत त्यांच्या ज्यांच्या हस्ते होईल पंढरपूरकरांच्या, अर्थातच गणेशजी ढोणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. या भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून जे काम करतायत ते गणेशजी ढोणे, स्वागताध्यक्षांचा हा सन्मान होतोय. गणेशजी ढोणे साहेबांचा यथोचित या ठिकाणी अत्यंत मनोभाव आहे. अशा भक्तिमय अगदी प्रसन्न वातावरणात होणारा हा त्यांचा हा सत्कार आहे. विठू माऊलीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या सगळ्यांना. अतिशय सुंदर सन्माननीय गणेशजी ढोणे साहेबांच्या सत्कारानंतर पुढची सत्कार मूर्ती असणार आहे या महोत्सवाचे अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. ज्ञानेश्वर भोईर या संपूर्ण महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतायत आणि तितक्याच तत्परतेने इथं येऊन आम्हाला देखील ते प्रेरित करतायत असे सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर यांचा देखील इथे मानसन्मान होतोय. जोरदार टाळ्या खूप खूप अपेक्षित आहेत. अजून अजून जोरदार टाळ्या हव्या आहेत. या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा गजर श्रोत्यावर. आणि पुढचे सन्मान मूर्ती आहेत दादांच्या कोणत्याही सामाजिक उपक्रमांमध्ये खंबीरपणे दादांच्या पाठीशी सक्रिय कार्यकर्ते म्हणून उभे असलेले राजेंद्रजी पांचाळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. राजेंद्रजी पांचाळ साहेब आपल्याला विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मला वाटतंय की आतापर्यंतच्या अनेक विविध क्षेत्रांतून दादांचे म्हणा, ढोणे साहेबांचे म्हणा, ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचे म्हणा, इतर मान्यवरांचे सत्कार झाले असतील, पण हा ताई अनोखा असा सत्कार या ठिकाणी सर्वांना अनुभवायला अनोखा सत्कार आहे. अनोखा सत्कार आहे. राजेंद्रजी पांचाळ अथक परिश्रम घेणार हे लाडकं व्यक्तिमत्व दादांचं अत्यंत जवळचे, सर्वच जण जवळचे, त्यापैकी अत्यंत विश्वासू आणि तितकंच कष्ट करणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा यथोचित सन्मान होत आहे. पांचाळ साहेबांचा आपण भावनिकतेचा चेहरा या ठिकाणी अनुभवतोय. त्याचं कारणही तसंच असेल, कारण योग्य व्यक्तीचा या ठिकाणी. चव्हाण साहेब असं म्हणतात की विठू माऊली ती माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. माऊली म्हणजे आई आणि आईमध्येच ही विठ्ठलाची मूर्ती पाहणारे सगळे वारकरी. आणि अशी ही माऊलीची मूर्ती आणि देवानंद दादा म्हणजे खरंच माऊलीच्या पद्धतीनं काम करत असतात, आईच्या पद्धतीनं काम करत असतात. समाजातील सुद्धा एक सन्मान अशाच कार्यकर्त्याचा आहे ज्या कार्यकर्त्याने अहोरा तिकडे मला वाटतंय रात्री 2-2 वाजेपर्यंत जागरण करून हा भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्यांचे अथक परिश्रम आहेत त्या परिश्रम करणाऱ्यांपैकी सन्माननीय सूर्यकांतजी ठाणकर साहेबांचा अगदी निस्वार्थ भावनेने दादांच्या सोबत हे काम करणाऱ्या लाडका आणि आदरणीय व्यक्तीचा ज्या वेळेला सन्मान होतोय त्यावेळेला सन्मानासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्यामधून या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहेत. मी सर्वांना टाळ्यांचा गजर करण्यासाठी या ठिकाणी खरं तर अनोखं अगदी चित्र ताई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे की 5 असे दिग्गज समाजसेवेसाठी कार्य करणाऱ्या गुणीजनांचा हा सन्मान आहे आणि तोही साक्षात माऊलींच्या आशीर्वादानं पंढरपूरकरांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतो आहे. एक छान ग्रुप फोटो होऊन जाऊ देत ना अशाच वेशामध्ये. अगदी खूप छान दिसतंय सगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचा
हे व्यासपीठ सजलंय. आता तर मी म्हणेन या व्यासपीठाची उंची काही वेगळीच झालेली आहे. भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सवाचा हा क्षण, या क्षणाची उंची अतिशय मोठी झाली आहे. एका वेगळ्या शिखरावर हा महोत्सव जाऊन पोहोचलाय. अतिशय सुंदर वातावरण, आणि म्हणून मी म्हणेन की काळ्या कभिन्न त्या विठ्ठलाच्या मूर्तीत एक चैतन्य आहे, आणि हे चैतन्य आज या रंगमंचावरती आपल्याला पाहायला दिसत आहे. अगदी तही जसा हा या ठिकाणी सन्मान पाचही जणांचा झाला, तसाच एक दादांचा सन्मान अजून एक या ठिकाणी होणार आहे. खास जळगावहून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मुकेश भाऊ सोनवणे हे प्रातिनिधिक जळगावकरांच्या वतीने म्हटलं तर दादा अतिशयोक्ती होणार नाही मुकेश दादा, कारण आपण त्या जळगावकरांच्या वतीनेच या ठिकाणी या महोत्सवाला दरवर्षी उपस्थित असतात. त्या जळगावकरांच्या वतीने या ठिकाणी दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कोळी महासंघाचा अभ्यासपूर्ण असं व्यक्तिमत्व मुकेश दादा सोनवणे यांच्या हस्ते दादांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. अर्थातच कोळी आगरी मालवणी महोत्सवाचे सर्वे सर्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सन्माननीय देवानंद दादाजी भोईर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मुकेश भाऊ सोनवणे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान. जळगाव नगरीतून आलेल्या या व्यक्तिमत्वांचा, खर तर जळगावातून आणलेलं हे स्वागत, या कल्याण नगरीतील आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाचं हे स्वागत या मंचावरती होत आहे. मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय मुकेश भाऊ सोनवणे यांना विनंती असेल. मी निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे आहे की जळगाव शहरामधलं अत्यंत कोळी समाजावरती आतोनात प्रेम करणारा कोळी समाजाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी महाराष्ट्रभर ज्यांची भ्रमंती होते, आणि कालच जळगावच्या शहरामध्ये जवळपास 2 ते 2500 कोळी बांधवांचा मेळावा ज्यांनी यशस्वी करून इतके परिश्रम घेऊन सुद्धा न थकता केवळ दादांच्या प्रेमापोटी जळगावरून या ठिकाणी दादांचा सन्मान करण्यासाठी ते उपस्थित आहेत. मुकेश भाऊ सोनवणे आपलं या ठिकाणी स्वागत आम्ही केलेलंच आहे, परंतु आपल्याकडून या ठिकाणी 2 शब्द ऐकण्याची संधी आम्हा कल्याण करणार आहे. कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावा. आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वाधिक ज्यांच्या आशीर्वादानं आपण वाढतोय आणि हे सर्व करतोय अशा श्री माता मनुदेवी, माता एकवीरा, माता बिजासनी आणि देव खंडेराया, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोळी समाजाचं आराध्य दैवत महर्षी वाल्मिक यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या कार्यक्रमासाठी देवानंद भाऊंनी ही मेहनत घेतली, कारण आम्ही देवानंद भाऊ आणि आम्ही कमीत कमी 15 वर्षापासून जोडलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी भाऊंनी आम्हाला आमंत्रित करावं, आम्ही इथे यावं आणि भाऊंना आम्ही तिकडे आमंत्रित करावं, भाऊंनी उपस्थिती द्यावी. म्हणजे आज कोळी समाजाच्या 12.5 जाती जोडताना मॅडम जो सिंहाचा वाटा असेल तर आमच्या देवानंद भाऊंचा आहे. आज तुम्ही बघितलं असेल की 8 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पाहताना म्हणजे माझं मन भरून आलं की खरोखरच किती मेहनत या देवानंद भाऊच्या आणि त्या देवानंद भाऊने आणि त्यांच्या टीमने घेतलेली असेल. कारण सामाजिक काम करत असताना किती आपल्याला यातना होतात, किती मेहनत घ्यावी लागते यातून आपल्याला माहितीच आहे. आणि देवानंद भाऊंचा हा कार्यक्रम 12 वर्षापासून चालत आहे, म्हणजे 12 वर्षाचे वर्षाला 2 महिने आणि अशी त्यांनी वर्षा परत 2 महिने गुणेला म्हणजे 12 बरोबर 24 महिने जर तुम्ही आयुष्यातले समाजासाठी खर्च करता याच्यापेक्षा मोठं योगदान असू शकत नाही. म्हणून आपल्या सर्व कोळी समाजाच्या 12.5 जाती, आगरी कोळी असतील, मल्हार कोळी असतील, टोकरे कोळी असतील, महादेव कोळी असतील, आपल्या पंढरपूरहून आले आमचे अरुण भाऊ यांचा सर्व टीम, आमचं सतत कोळी महासंघाच्या माध्यमातून कार्य चालू असतं साहेब. आणि भाऊंचं कार्य तिथे म्हणजे एक्स्ट्रा अडिशनल की जेव्हाही आम्ही भाऊंचं नाव निघतं ते काहीतरी वेगळंच, म्हणजे त्यांच्या कामाचा ठसा पूर्ण महाराष्ट्राच्या भर रमेश दादांबरोबर पोहोचलेला आहे. आणि अशा नेतृत्वाचं इथे कौतुक जेवढं कराल तेवढं कमीच. आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाऊंनी मला जी संधी दिली त्या कार्यक्रमासाठी जळगाव कोळी महासंघाच्या वतीने आणि आपल्या सर्व महाराष्ट्राच्या कोळीच्या समाजाच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. आणि आपल्या या कार्यक्रमाच्या साठी
खूप खूप शुभेच्छा देतो। माता एकवीरा आपल्या भावी जीवनामध्ये खूप सुख समृद्धी देवो, पुन्हा आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करो हीच आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मीकी। धन्यवाद सुनावणेजी, धन्यवाद। आणि आपण म्हटल्याप्रमाणेच देवानेच पाठवलेला हा आनंद आहे आणि म्हणूनच देवानंद आहे आणि असे हे देवानंद भोईर या कल्याण नगरीत काम करत असतात म्हणून खूप चांगल्या पद्धतीने समाज एकत्रित येत असतो आणि असंच वक्तव्य करण्यासाठी मी विनंती करते विनायकजी शिदोरे गुरुजी, आपण दोन शब्द मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, त्यानंतर उपमहापौर मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील। या कार्यक्रमाचे आयोजक माननीय देवानंदजी भोईर, त्याचबरोबर सर्व आयोजक कमिटी, तमाम रसिक आपण सर्व मान्यवर मंडळी, या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, अनेक वर्ष मी या कार्यक्रमाला येतोय आणि पैसा भरपूर आयुष्यामध्ये माणूस कमवतो, अनेक करोडोपती अब्जापती आहेत, पण जीवाभावाची माणसं जमा करणारा माणूस, माणूस की जपणारा माणूस जर कोण असेल तर तो देवान देवानंद। म्हणजे मी असं म्हणेन, सॉरी आपली माफी मागतो, देवा देवा म्हणजे देव ज्याच्या अंतकरणामध्ये आहे तो देवा म्हणजे देवानंद भोईर, की ज्यांनी माणुसकी जपली या ठिकाणी। म्हणून हा तमाम समाज इथे जमलाय, हा कार्यक्रम चाललेला आहे, अनेक गरिबांच्या दारामध्ये दुःखाच्या काही वेळेला अश्रू पुसणारे देवानंद भोईर मी बघितलेले आहेत, अनेक लग्नाच्या मंचावर धावत पळत त्या स्टेजवरती आलेले देवानंद भोईर मी बघितलेले आहेत, या स्टेजवरून दुसऱ्या स्टेजवर त्यांना जायचंय, अनेक साखरपुड्याच्या वेळेला सुद्धा आणि धावत धावत येणारे देवानंद भोईर बघितलेले आहेत, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक कीर्तन महोत्सव गाजवणारे देवानंद भोईर हे सुद्धा आज बघितलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातनं जी मंडळी आलेली आहे याला कारण एकच, माणूस की दपणारा माणूस म्हणजे देवानंद भोईर। मी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी सर्व ब्रह्मवृंदांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद शिदोरे गुरुजी, मी विनंती करते उपमहापौर मॅडम आपण आपलं मनोगत आजच्या या सुंदर संध्याकाळी व्यक्त करावं। नमस्कार। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या व आई एकवीरेच्या आशीर्वादाने सलग चौथ्या दिवशी अगदी यशस्वीपणे चालू असलेल्या या भव्य दिव्य अशा आगरी कोळी मालवणी महोत्सवाप्रसंगी उपस्थित असलेले, या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तसेच या कार्यक्रमाचे आणि या महोत्सवाचे सर्वे सर्व देवानंद भोईर मामा, उपस्थित असलेले सर्व माझे सर्व आगरी कोळी मालवणी बंधू नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, खरं तर सर्वप्रथम मी आजच्या या महोत्सवाप्रसंगी आपणा सर्वांना शुभेच्छा देते। खरंच म्हणजे मगाशी मागे वळून पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे मी या कार्यक्रमाला तर येतच असते, परंतु या कार्यक्रमाला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि एक आठवण आली की 12 वर्षानंतर रामाला देखील राजयोग प्राप्त झालेला, म्हणून मी देवामामा आपल्याला या कार्यक्रमाप्रसंगी मनापासून शुभेच्छा देते की याच्या पुढच्या 12व्यानंतर तुम्हाला नक्कीच मोठा असा राजयोग प्राप्त होईल आणि पुन्हा एकदा आपल्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देते। खरं तर आज माझ्या समाजाची मानसिकता, मी म्हणजे आज बरीच वर्ष म्हणजे गेले 8-9 वर्ष झाले मी या समाजकार्यात काम करत आलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळी मी समाजामध्ये जेव्हा काम करत असताना असं कुठेतरी दिसून येते की समाजाची मानसिकता म्हणजे आपल्या पायात चप्पल असते, चप्पल आपल्या सोबत असते, परंतु जेव्हा चालताना ती मागे धूळ उडवत असते किंवा चिक्कल उडवत असतं। म्हणजे समाजाचा एखादा माणूस जर वर जात असेल तर त्याला कसं खाली खेचायचं किंवा कसं त्याला पाठी खेचायचं असं कुठेतरी आपल्याला चित्र आज या समाजामध्ये आपल्या समाजाची परिस्थिती दिसून येते, परंतु असं न करता आपल्या समाजाचा माणूस कसा मोठा होईल, आपल्या समाजाच्या माणसाची प्रगती कशी होईल यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे आणि यासाठीच हीच धडपड देवानंद भोईर मामांनी आज या कार्यक्रमाप्रसंगी केलेली आहे। कारण की मी त्यांना जवळून अतिशय जवळून ओळखते, कारण की प्रत्येक माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आज असा झालेला आहे, उपेक्षा भोईरना हा ती बीजेपीचे म्हणून व्यक्ती म्हणून बघत नाही, पक्ष म्हणून त्या माणसाकडे बघितलं जातं। तर मी देवानंद भोईर मामांना मी जवळून ओळखते, कारण की त्यांनी कधी माझ्या समाजाचा माणूस वर जात असेल मग तो बीजेपीचा असो, मनसेचा असो, काँग्रेसचा असो का शिवसेनेचा असो, परंतु ते जरी कुठल्या पक्षात कार्य करत असतील
तरी पण त्या माझ्या समाजाच्या माणसाला कसं वरपर्यंत पोहोचवता येईल यासाठी त्यांची नेहमीच धडपड राहिलेली आहे. कारण की ज्यावेळी कोळी समाजाचा महापौर कसा बसेल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले, म्हणून मी त्यांना जवळून त्यांची ही धडपड ओळखलेली आहे. आणि म्हणून असा एक व्यक्तिमत्व आपल्या समाजातून एक मोठ्या पदावर जावं अशी मी खरंच मी माझ्या मनापासून इच्छा आहे. आणि सर्व मला तरी वाटते इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांची देखील इच्छा असेल, कारण की देवामामांचा स्वभाव बघितला तर सगळ्यांमध्ये मिक्स होणारा असा हा स्वभाव आहे. कारण की ते कुठला पक्षपात करत नाही. सगळं राजकीय व्यासपीठ आज त्यांनी या भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सव प्रसंगी उपस्थित केलेला आहे, त्याबद्दल खरंच मनापासून आपण त्यांचं अभिनंदन करून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देते. येणारं नवीन वर्ष हे सगळ्यांचं सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी आणि प्रगतीशील जावो ही सदिच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उपमहापौर उपेक्षा भोईर मॅडम, आपले मी आभार मानते. आपण खूप चांगल्या पद्धतीचं वक्तव्य आणि चांगल्या मनातल्या इच्छा इथे प्रकट करून दाखवल्यात आणि देवानंददादांना देखील ते नक्की सगळं मिळेल अशी या गणेशा चरणी प्रार्थना करूया, आई एकवीरे चरणी प्रार्थना करूया. आणि आपल्या सगळ्यांच्या समवेत दादांना सगळे आशीर्वाद मिळत आहेत त्याबद्दल मनोमन आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. मी विनंती करते आपण सगळ्यांनी समोर बसावं, एक छानसा कार्यक्रम, एक 10-15 मिनिटाचा कार्यक्रम इथं आपण घेतो आहोत. त्यानंतर दोन्ही निवेदकांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आशीर्वाद आम्हाला निश्चितच प्रेरणा देईल. अनेक मान्यवरांचं ताई या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले विद्यार्थी प्रिय शिक्षक ज्यांनी अनेक कल्याणमधल्या खूप छान पिढी घडवलेत असे आमचे